पुण्यात एक मोठं कॉलेज आहे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजचं महत्त्व काय तर याच कॉलेजमधून महाराष्ट्राच्या आधारवड एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे शिकले आणि याच कॉलेजातून त्यांना बी कॉम ही डिग्रीही मिळाली शरद पवारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आज आपण बोलणार नसून त्यांना मिळालेल्या विविध विद्यापीठांकडून मिळालेल्या डिलीट अर्थात मानद डॉक्टरेट या पदव्यांबद्दल बोलणार आहोत कारण या अशा विद्यापीठांकडून दिल्या जाणाऱ्या पदव्या बोगस असतात आणि या पदव्या देणारी विद्यापीठं ही बोगस असतात निवड बोगसच नाही तर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात अडकलेली ही विद्यापीठं मोठमोठ्या राजकारण्यांना डॉक्टरेट ही पदवी देतात आणि त्यांची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये याची काळजी घेतात हे सगळं मला आता का आठवतं आहे तर आज सकाळी आपल्या विश्वप्रवक्त्यांनी जी मुक्ताफळं उधळलीत ती ऐकली आणि सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहील काय बोलले संपादक आणि ते का असं बोलू लागले यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून आपण करणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी तर झालं आहे असं की काल डी वाय पाटील युनिव्हर्सिटीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मानद डिलीट डॉक्टरेट पदवी प्रदान केली त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हातातली कैची आणि सुरी चालवली आता डॉक्टर झालेत था म्हटल्यावर त्यांना ऑपरेशन करण्याची मुभा असते ना त्यामुळे चालवली सोय म्हणाले की डॉक्टरेट तर मला आत्ता मिळाली आहे पण मी आधीच डॉक्टर झालो आहे आणि छोटी मोठी ऑपरेशन्स पण करून बसलो आता यातलं महत्त्वाचं ऑपरेशन म्हणजे शिवसेना हायजॅक करण्याचं बाळासाहेबांचा विचार शिवसेना हे नाव पक्ष धनुष्यबाण हे चिन्ह सारं काही ऑपरेट केलं आहे असं ऑपरेट केलं स्मूदली की विचारता सोय नाही ॲनेस्थेशिया न देता भूल न देता मानेच्या दुखण्याने ग्रस्त एका रुग्णाला खडखडीत बरा करून दाखवला डॉक्टर शिंदेंनी ती एक जाहिरात द्यायची बघा टी व्हीवर ते इंग्लिश ॲडला हिंदीत डब केलेली होती पहिले बहुत बिमार होता था त्या टाईप पहिले मी मातोश्री के खिडकी तक भी चल नाही सकता था अब मी दौड के मातोश्री के बाहेर मालेगाव तक पोहचता हूं डॉक्टर शिंदेने ऐसा ऑपरेशन किया है की मी दौड भी सकता हूं और कोरोना का डर बिचारा सारा गया गे अब मी से बेहतर महसूस करता ह मुळात डब्ल्यू एच ओनं कोविड काळात ज्या डॉक्टरांना गौरवलं होतं त्या नंबर वन सी एमचे कंपाऊंडर या सगळ्या जाहिरातीनं रागावले या गोळ्यांच्या जाहिराती शिंदेना आणखी एक डॉक्टरेट म्हणजे त्या त्यांच्या शल्य चिकित्सेवर शिक्कामोर्तब होय है, हेच ते डॉक्टर शिंदे जे पेशंटला खडखडीत बरा करतात हो सकाड़ी, सकाड़ी असा समज सर्वत्र पसरला तर कसं होईल या विचारानं त्रस्त संबंध संपादक सकाळी सकाळीच भडकले त्यांनी डॉक्टर शिंदेंच्या जनरल नॉलेजची टेस्ट घ्यायला सांगितली पत्रकारांना बघा शिंदेना काल डिलीट देण्यात आली त्यांनी असं म्हटलं की यापूर्वी मी डॉक्टर झालेला आहे छोटी मोठी ऑपरेशन मी करत असतो काय डॉक्टरांना प्रश्न आताच विचारा करावा आणि तुम्ही फोन करून की वीर सावरकर हे कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले एवढा त्यांना एक प्रश्न फोनवरती हो लगेच विचारा डॉक्टर साहेबांना आणि ऑपरेशन आम्हाला सांगू नका बरं का आम्हाला मुकामार देता येतो तुम्ही ऑपरेशन करत राहून तुम्हाला मुकामार बसल्याशिवाय राहणार नाही आता आणि हे या क्या महाराष्ट्रामध्ये आता पायलेला पन्नास मिळत असतात डॉक्टर तिथे घेऊ नका प्रत्येक भ्रष्टाचाराला डॉक्टरेट मिळते हा देशाचा अनुभव आहे आणि अशा प्रकारे डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी व्हायला पाहिजे की तुम्ही अशा प्रकारे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना तुम्ही अशा प्रकारे डॉक्टरेट देऊन कसे काय सन्मानित करता तुमची कोणती कामं कोणत्या फायली अडकलेल्या आहेत म्हणून तुम्हाला हे सगळं करावं लागत आहे मी कोणावरती आरोप प्रत्यारोप करत नाही पण गेल्या काही वर्षामध्ये प्रकार वाढले एकनाथ शिंदे हे डॉक्टर झाले असं म्हणजे त्यांनी स्वतःवरच पाहिजे राऊतांचा शिंदे द्वेष आपण समजू शकतो पण ते बोलण्याच्या ओघात एक महत्वाचं वाक्य बोलून गेले ते असं आहे की राज्यात ही असली बोगस विद्यापीठ बरीच झालेली आहेत आणि सारी भ्रष्ट विद्यापीठं म्हणजे या भ्रष्ट आणि बोगस विद्यापीठांच्या डिग्र्या डिलीट डॉक्टरेट्सही बोगसच म्हणायच्या की राऊतांचं म्हणणं जर आपण शीरसावंत मांडलं प्रमाण मांडलं तर राऊतांचे गुरु आधारवड शरद पवारांना अलीकडेच मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेलं डॉक्टरेट बोगस मानायचं काम होतं त्याआधी त्यांना दोन हजार आठमध्ये अमेरिकेच्या सेंट लॉरेन्स युनिव्हर्सिटीने दिलेलं हॉनररी डॉक्टरल थोडक्यात डॉक्टरेट तेहीसुद्धा बोगसात समजायची का म्हणजे ती जी पदवी होती ती कारण सेंट लॉरेन्स नावाची युनिव्हर्सिटीज मुळात गडबड वाटते नावावरून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या परदेशातल्या अनेक विद्यापीठांनी शरद पवारांच्या प्रदीर्घ राजकीय सामाजिक कारकिर्दीचा सा गौरव म्हणून त्यांना डिलीट दिलेला आहे त्यामुळे ते डॉक्टरेट धारक डॉक्टर आहेत मग त्यांना सुद्धा बोगस डॉक्टर समजायचा का आपण गल्ली बोळातला झोलाछाप डॉक्टर तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आवाडाही अलीकडेच कुठून तरी डॉक्टरेट घेऊन आलेत आता ते आपल्या नावापुढे डॉक्टरही लावतात कोविड काळात त्यांनी झोलाछापगिरी केलेली आहे त्यांनी आपल्या नावापुढच्या डॉक्टर या उपाधीचा गैरवापर करत कोविड टेस्टसाठी शिफारस पत्रही दिलेली आहेत राऊत साहेब बोगसगिरी याला म्हणतात लिटरेचरमधलं डॉक्टरेट मेडिकल सायन्समध्ये चालत नाही ना राव मग लोकांना एवढं कसं काय बरं खुळं समजता तुम्ही लोक ही सहज बिनदिक्कत कोविड टेस्टचं प्रिस्क्रिप्शन लिहून देता ही बोगसगिरी आहे अद्याप शरद पवारांनी आपण ही डॉक्टर आहोत असं म्हणत असं समजत कुठल्या पेशंटला तापावरची औषधं लिहून दिल्याचं ऐकिवात नाही आहे पण जर राऊतांच्या लेखी या बोगस विद्यापीठांच्या या भ्रष्ट विद्यापीठांच्या डॉक्टरेट्सही बोगस असतील तर त्या पदव्या शरद पवार आणि जितेंद्र आवाडेही घेऊन बसलेत की आधी त्यांनी या पदव्या त्या त्या विद्यापीठाला परत कराव्यात नाहीतर आवाडांनी किमान आपल्या नावापुढं डॉक्टर तरी लावू नये कारण त्यांच्याच ठाण्यात आता आणखीन एक डॉक्टर आलेले आहेत ते तर एम डीच आहेत बहुतेक सर्जरी करतात थेट डॉक्टर एकनाथ संभाजी शिंदे आमच्या इथे भूल न देता बेमालूमपणे ऑपरेशन करून मिळेल असं विषय गंभीर आहे पण संजय राऊत ज्या पद्धतीने त्यावर रिॲक्ट होत आहेत ते पाहता त्याला उपवास किंवा उपरोधाचं भरता आलंय अद्याप उद्धवजी आणि संजय राऊत हे दोघे या डॉक्टरेट डॉक्टरेटपासून हातभर लांब असल्यानं कदाचित कोल्हाला द्राक्ष आंबट वाटत असावीत पण मी काय म्हणतो कुठल्याशा बोगस भ्रष्टाचारी विद्यापीठाच्या डॉक्टरेटनं काय अडतंय संपादकांचं कोविड काळात डब्ल्यू एच ओ आणि शिल्लक सेनेनं उद्धवजींना कोमट पाणी फेम डॉक्टर आणि राऊतांना एक हुकमी कंपाऊंडर या रूपात मान्य केलंयस की ॲक्सेप्ट केलं आहे जगनमान्यता मिळाली आहे या जोडीला डॉक्टर कंपाऊंडर म्हणून मग त्यांना या बोगस डॉक्टरेटची गरजच काय नाही का जाता जाता आपल्या मित्रांना एक प्रश्न विचारतो जर का जर का उद्या संजय राऊतांना संजय राऊत साहेबांना डॉक्टरेट द्यायचीच झाली तर कोणत्या विद्यापीठाची द्यावी कोमटपाणी पाटणकर काडा विश्वविद्यालय की झुमरी तलैया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कमेंट्समध्ये जरूर सांगा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि डॉक्टरकडे जाताना त्याची डिग्री जरूर तपासा लिटरेचरमधला डॉक्टर आहे की मेडिकल सायन्समधला तेवढं बघा बो आणि पाहत राहा डी जी नाईन धन्यवाद नमस्कार